नमस्कार मी मेघना मेघनास सियल लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण इथं बनवणार आहोत वटाणा आणि बटाट्याची भाजी तर खूप छान होते वाटाणा आणि बटाट्याची रसा भाजी तर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथं गॅसवर एक कढाई ठेवलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं मी एक तमालपत्रा आणि एक दालचिनीचा तुकडा इथं घातलेला आहे आणि त्याच्यानंतर एक चार ते पाच मी इथं काळी मिरी आणि लवंग इथं घालून घेतलेलं आहे त्याच्यासोबत एक हिरवी मिरची मी मध्यभागी असं कट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण मी बारीक असं इथं कुटून घेतलेलं होतं तर ते घालून एक थोडंसं इथं मी फिरून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक कांदा मी इथं बारीक असं चिरून घेतलेलं होतं तर ते घालून एक दोन मिनटं मी असंच परतवून घेणार आहे तर तुम्ही इथं बघू शकता कांद्याचा कलर आहे इथं बदललेला आहे आणि त्याचसोबत इथं बघा मी मिक्सरच्या भांडीमध्ये एक टमाटे आहे मिक्सरला लावून घेतलेलं होतं खूप असं बारीक नाही केलेलं तुम्ही बघू शकता असं मोठंच आहे तर तुम्ही इथं बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता किंवा तुम्ही टोमॅटोला असं सुद्धा घेऊ शकता तर मी टोमॅटो घातल्यावर एक मिनटभर असं परतवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर एक चमचा मी इथं लाल तिखट घालून घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत इथं धने पावडर घालून घ्यायचा आहे जिरा पावडर घालून घ्यायचा आहे आणि थोडंसं हळद घालून घेतलेलं आहे तर मी ह्या जिरा पावडरच घातलेलं होतं तुम्ही यात अजून जिरासुद्धा पहिलं घालून घेऊ शकता तर हे बघा ह्याला दोन मिनटं मी असंच फिरवून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं बघा दोन बटाटे आहेत मी असं थोडंसं मोठे असं त्याचे काप करून घेतलेले आहेत आणि त्याला मी पाण्यात ठेवून दिलेले होते काळे होतील म्हणून तर ते घालून एक दोन मिनटं असंच फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एक दोन मिनटानंतर बटाट्या हे थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत एक वाटी मी इथं वाटाण घेतलेले आहेत म्हणजे मटार घेतलेले आहेत तर ते सुद्धा घालून एक मिनटंभर असंच परतवून घेतलेलं आहे आणि त्याचसोबत मी इथं चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे तर हे सगळं घालून मी इथं एक दोन मिनटं परतवून घेतल्यावर त्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे तर एक ते दीड ग्लास इथं पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यासोबत मी इथं तिळाचं कूट करून घेतलेलं होतं थोडंसं तर ते घालायचं आहे तर आता मी ह्यात पाणी घालून गॅस आहे मोठं ठेवलेलं आहे तर आता बटाटे आणि बटाण्याला आप आपल्याला इथं शिजवून घ्यायचं आहे मऊ होईपर्यंत तर हे बघा इथं भाजी आहे आपली शिजत आहे तर आता मी एकदा उकडी आली की मी गॅस बारीक केलेला आहे आणि त्याच्यानंतर एक आठ ते पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचं आहे बारीक गॅसवर तर तुम्ही बघू शकता बारीक गॅसवर हे खूप छान असं भाजी शिजत आहे इथं तर इथं तुम्ही बघू शकता भाजी आहे आपली शिजलेली आहे तर आपल्याला इथं थोडंसं पातळ ठेवायचं आहे भाजी करायचं आहे।, आहे तर तुम्ही बघू शकता आपलं बटाटा आहे इथं मऊ असं शिजलेलं आहे आणि वटानेसुद्धा इथं छान असं मऊ शिजलेले आहेत तर ह्याला मी एक बारा मिनटं असंच बारीक गॅसवर शिजवून घेतलेलं होतं तर तुम्ही बघू शकता तर आपलं इथं आता भाजी बनून तयार झालेलं आहे तर तुम्ही ह्याच्यापेक्षा आणखी घट्टसुद्धा करू शकता किंवा आणखीन थोडंसं पातळसुद्धा ठेवू शकता आणि तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्याजवळ जर कोथिंबीर असेल तर तुम्ही तेसुद्धा ह्यात घालू शकता खूप छान लागतो त्याच्याने सुद्धा तर आता मी गॅस बंद केलेला आहे आणि इकडे एका भांड्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपलं भा वटाणा आणि बटाट्याची भाजी आहे खूप छान दिसतो आणि खायला तर खूप छान लागतो तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला हे आवडेल तर आजचा व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय